नमस्कार, आज आपण बघणार आहोत घरच्या घरी साईपासून तूप कसं तयार करायचं आहे ते। तर त्याच्यासाठी मी इथे 8 ते 10 दिवसाची साई जमा करून घेतलेली आहे, म्हणजे रोजचं आपलं जे दूध येतं त्याच्यावरची साई आपल्याला काढून जमा करायची आहे, फ्रीजमध्ये ठेवायची आहे। तुम्ही गंजात किंवा पातेल्यातसुद्धा जमा करू शकता। मी इथे असा डब्बा घेतलेला आहे अशा प्रकारे, म्हणजे आपल्याला तो झाकण लावून बंद करून ठेवता येतो। तर ही 8 ते 10 दिवसांची साई घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 ते 2 चम्मच अशा प्रकारे दही टाकायचं आहे। जर आंबट दही असेल तर थोडं कमी टाकलं तरी चालतं, गोड जर दही असेल तर थोडं जास्त टाकायचं। आणि याला आपण विरजण लावून ठेवून देणार आहोत अशा प्रकारे। तर याला आता आपण झाकण बंद करून 12 ते 15 तासांसाठी ठेवून देणार आहोत। एखाद्या गरम ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे याचं दही तयार होऊन जाईल। तर हे बघा, विरजण लावलेले 10 ते 15 तास 15 ते 16 तास झालेले आहेत जवळजवळ। आता आपण याचं लोणी काढण्यासाठी घेऊया। तर आज आपण फक्त आणि फक्त चम्मचच्या मदतीने या इथे साईपासून लोणी कसं तयार करायचं ते बघणार आहोत। कुठल्याही मिक्सर किंवा बीटरची आपल्याला इथे आवश्यकता पडणार नाही। तर त्यासाठी आपण ही पूर्ण साई एका मोठ्या गंजात, म्हणजे पातेल्यात ओतून घेऊया पूर्ण, म्हणजे आपल्याला चांगला मिक्स करता येईल। तर हे बघा, चम्मचच्या मदतीने अशा प्रकारे आपल्याला याला फेटायचं आहे। फेटायचं म्हणजे एका दिशेने याला असं असं गोल गोल फिरवायचं आहे। आणि 5 ते 10 मिनिटातच आपलं लोणी तयार होतं। अशा प्रकारे केल्यानं कुठले भांडे खरकटे होत नाहीत किंवा मिक्सर लावायची गरज नाही आहे। फक्त आणि फक्त चम्मचच्या मदतीनेच इथे आपण लोणी तयार करून घेऊया। हे बघा, मी फास्ट केलेला आहे व्हिडिओ, कुठेही कट केले नाही। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे लगेच 5 ते 10 मिनटं असं फेटल्यानंतर लगेच घट्ट व्हायला लागते। हे बघा कशा प्रकारे घट्ट झालेलं आहे आपलं दही। आणि लगेच 5-10 मिनटांनी याचं लोणीसुद्धा तयार होतं। हे बघा, इथे आता लगेच लोणी तयार व्हायला लागलेलं आहे। याला अजून आपण 2-3 मिनिटे अशाच प्रकारे फेटून घेऊया। तर इथे आपण आता यामध्ये डब्यातला भिसळून थंड पाणी टाकलेलं आहे एक ग्लास। आपला जो साईचा डब्बा होता त्यामध्येच पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि विसळून टाकलेलं आहे डब्याला, म्हणजे आपलं ताक आणि लोणी दोन्हीही वेगळे सेपरेट होऊन जाईल। तर इथे आपलं लोणी तयार आहे हे बघा। आता आपण याच्यातलं पूर्ण ताक बाजूला काढून घेऊया, म्हणजे आपलं लोणी आपल्याला भेटेल। तर याच्यातलं आता आपण लोणी बाजूला काढून घेऊया दुसऱ्या गंजात। पहा, इथे एक जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण याच्यातलं लोणी हे काढून जमा करूया। तर तुम्ही पाहू शकता किती छान मस्त आपलं मऊ असं लोणी तयार झालेलं आहे, अजिबात हाताला चिपकत गिपकत नाही आहे, मस्त सॉफ्ट असं लोणी तयार आहे। तर इथे आपलं पूर्ण लोणी काढून घेतलेलं आहे दुसऱ्यांदा। आता यामध्ये परत एकदा स्वच्छ पाणी टाकून आपण लोणी धुवून घेऊया, म्हणजे 2 ते 3 वेळेस आपल्याला असं पाणी टाकून धुवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे, म्हणजे आपल्या लोण्याला बेरी जास्त निघत नाही। हे बघा, इकडे आपलं ताक जमा झालं आहे, ते पाणी धुतलेलं लोणी धुतलेलं पाणी ताकातच टाकून द्यायचे। तर इथे आपलं लोणी आणि ताकही तयार आहे आणि लोणी पण तयार आहे। आता आपण याचं तूप तयार करूया। तर इथे तूप कढवण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर। तर आपल्याला नेहमी तूप कढवताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे,
फुल गॅसवर आपल्याला नाही कढवायचं आहे तूप, अगदी कमी गॅसवर आपल्याला तूप कढवायचं आहे. बघा 5 ते 10 मिनिट, 5 मिनिटानंतर अशा प्रकारे लोणी आपलं वितळेल आणि अशा प्रकारे होतो. याला असं हलवत राहायचं नाहीतर उतू जातं ते. बघा 10 मिनिटानंतर अशा प्रकारे आपलं तूप शिजत आलंय. तर हे बघा इथे 10 ते 15 मिनिटानंतर संपूर्ण पाणी याच्यातलं आटून गेलेलं आहे आणि तूप फक्त शिल्लक राहिलेलं आहे आणि तूप कडलेलं. हे बघा ही बेरीची आहे, चमच्यामध्ये दिसत आहे, जे लालवट कलर आलेला आहे याला थोडासा असा, म्हणजेच आपलं तूप चांगल्या प्रकारे कडलेलं आहे. हे पहा, तर चांगलं तूप कडलं की नाही हे जर आपल्याला समजत नसेल तर काय करायचं, 1 ते 2 थेंब पाणी टाकून पाहायचं, कडकडीत असा आवाज आला म्हणजेच आपलं तूप चांगल्या प्रकारे कडलेलं आहे. हे बघा आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, पाहू शकता. छान मस्त लाल असं कढवून घ्यायचं म्हणजे आपलं तूप जास्त दिवस टिकतं आणि त्याचा वास पण येत नाही. आता थोडंसं गॅस बंद करून थोडं थंड करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे त्या डब्यात आपण स्टीलच्या जाळणीने गाळून घेऊया तूप. तर हे बघा अशा प्रकारे तूप बनवल्याने आपलं तूप जास्त निघतं आणि बेरी पण खूप कमी प्रमाणात निघते. तर तुम्ही पाहू शकता अगदी कमी अशी बेरी आपली निघलेली आहे आणि आपलं तूपही भरपूर निघालेलं आहे आणि खूप छान तूप आपलं तयार झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर आणि तूप अशा प्रकारे तूप तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की